तो हे गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तर करिश्मा आर जाधव युट्यूबवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे राजचा बर्थडे. तर राज गेलेले आहेत बाहेर, तर मी आणि सिद्धांनी त्याच्या बर्थडेसाठी बघा डेकोरेशन केलेलं आहे. तर बघा कसं वाटतंय तुम्हाला. सिद्धांनी मला खूप हेल्प केली, सिद्धांनी, सांचीने आणि शुभांगीने सुद्धा. शुभांगी आज घरी होती तर तिने पण मला खूप हेल्प केली आहे हे लावण्यामध्ये. तर तुम्ही पहिले डेकोरेशन बघून घ्या. ते गेलेले आहेत आमचं, तुम्हाला तर माहिती आहे आम्ही नवीन ऑफिस बनवलेलं आहे. तर आज सुद्धा ते ऑनलाईन काम करायला गेलेले आहेत. त्यांना मी बोलले आजचा दिवस जरा सुट्टी घ्या, कारण की आम्हाला जायचं होतं फिरायला, पण कस्टमर तिथे येत आहेत त्याच्यामुळे राज गेलेले आहेत. आणि मी हे जे डेकोरेशन केलं आहे, आम्ही राजला माहिती नाही आहे, खरंच माहित नाही आहे त्यांना. जसे ते घरी येतील ना, मी त्यांना फोन केलेला घरी आहे, तर ते बोलले येतो अर्ध्या तासाने. आता मी डायरेक्ट सांगू पण नाही शकत, तर जसे ते घरी येतील ना तेव्हा मी तुम्हाला त्यांचं रिॲक्शन दाखवणार आहे. बघा त्यांचं रिॲक्शन कसं असणार आहे. खूप रागवलेले आहेत. आता मी डेकोरेशन केलेलं आहे, मी ते गेलेत ऑफिसमध्ये बसले, तो घरी तर येत नाही आहे. तोपर्यंत मी जाते आणि केक घेऊन येते, सिद्धांना सोबत घेऊन जाते आणि केक आणून केक आणते आणि त्यांच्यासाठी एक ड्रेस आणते. हाफ मे है ना ये? ब्लॅक वाली पॅन्ट घेतलेली आहे बघा. म्हणजे सकाळी काय झालं, मी उठले झोपेमधून, मग राज पण होते, तर ते मला काय बोललं नाही, ते मला फक्त बोलले मला चाय बनव. मग मी चाय बनवला आणि त्यांना दिला. तर त्यांचा आज बर्थडे माझ्या ना लक्षात नाही राहिलं. म्हणजे मी कालपर्यंत लक्षात होतो, परवापर्यंत आहे आहे, पण मी बरोबर आजच विसरली. तर त्यांनी पण मला लक्ष करून दिलं नाही. मग तरी सकाळचे 11 वाजले तरी पण राजीने मला काय ध्यान करून दिलं नाही की माझा वाढदिवस आहे. माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं, हर टायमाला राहतं, पण कामे ते कसं काय मी विसरली. त्यांना मी चाय दिला, सर्व चाय दिला. त्याच्यानंतर त्यांनी मग लगेच फ्रेश झाले आणि नवीन ड्रेस घातला. तर ड्रेस घातला तर मग मी बघितलं, मी लाईया नवीन ड्रेस घातला म्हणजे आज काहीतरी आहे. तरी माझ्या लक्षात आलं की यांचा वाढदिवस आहे. तर त्यांना मी ड्रेसवरून माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर ते माझ्या एवढे रागवले ना, खूप रागवले. मला काहीच बोलले नाही, मी विश केलं तरी पण माझ्याशी बोललेच नाही ते. आणि जेवले नाही काय नाही, डायरेक्ट येऊन ऑफिसमध्ये येऊन बसले. तर मग मी आता आली आहे त्यांना भेटायला आणि ते येऊन त्यांना मी फोन केला घरी आहे, तर घरी पण आले नाही. त्याच्यामुळे मला स्वतःलाच यायला लागलं ऑफिसवरती. पप्पा बोलले मम्मीला की सांचीला अजून मी आम्ही दोघंच हॉटेलमध्ये जातो, मम्मीला घेऊन नाही जायचं. का रे, मम्मीवर रागवले का पप्पा? माझ्या ऐकतो ना होतं का लक्षात, खरंच यायला पण नव्हतं लक्षात. माझे नाही राहिले, त्याच्या पण नाही राहिले. तू चॅनल समोर खोटं बोलते ना हो म्हणून. ते म्हणजे मला बोलले दोघांना फ्रेश करून ठेव, मी येतो त्यांना घेऊन जातो. म्हणजे मला नाही घेऊन जाणार असं, इतके रागवले ते. आता बघू काय. आता सांचीला विचारते. ए सांची, तू चालली का पप्पा सोबत? कुठे? हा, आणि मम्मीला नेणार? अग ने ना. मग काय खाशील हॉटेल मध्ये जाऊन? इकडे बघ काय खाशील. बिर्याणी भात. बिर्याणी खाशील? लॉलीपॉप नाही खाणार? खाशील का? इकडे बघ ना, दात दाखव. मी कधीपासून उभी होती, कारण की आतमध्ये कस्टमर होते, त्याच्यामुळे मी गेली नाही, मी बाहेरच उभी राहिली. ते गेले आता, चला आपण आतमध्ये जाऊया. बघा मित्रांनो, माझा वाढदिवस काल रात्रीपासून सेलिब्रेट करायला पाहिजे, सांगायला पाहिजे की तुमचा वाढदिवस आहे.
काल पण तिला लक्षात नाही, आज पण लक्षात नाही, आता तिला लक्षात आलंय जेव्हा तिच्या मैत्रिणी किंवा परिवाराचे लोक आले त्यांना सांगितलं की तिचा वाढदिवस आहे करून, तेव्हा तिला माहिती पडलं की माझा वाढदिवस आहे. तुमच्या पण वाईफ अशी करते का मला सांगा कमेंट करून, तुम्ही करत असतील तर त्यांना सांगा तुम्ही की 12 वाजता तुम्ही विश केलं पाहिजे करून. मी कालपासून वाट बघतोय की आता करेल, मन करेल, सकाळी करेल, आपण ऑफिस येऊन बसलो, आता आली ती. एक शब्द बोलले तर काय होईल, आता माझ्या बर्थडे असतो मी तुम्हाला काय सांगितलं असतं, मला लक्षात असतं ना मी तुला तुझा बर्थडे करून. दादा रागनाका माझा आजचे दिवस बर्थडे रागात नसतो, त्यांचा बर्थडे त्याच्यामुळे मी काय बोलत नाही, कारण की मला ऐकून घेणंच आहे, कारण की माझ्या लक्षात नाही राहिलं त्याच्यामुळे जे बोलायचं ते बोलू शकतो. मग काय नाही केले तर ऐकून घ्यावं लागेल तुला, तुझी पण वेळ येईल आणि मी पण मग कसं करेल. पण मी जाणबुजून काय केलं ना, मुद्दामून थोडी केली, मुद्दामून म्हणून त्याला मुद्दा. तर मी त्यांना फोन केलेला घरी या म्हणून, तर ते काय घरी आले नाही, मग घरी आलो मी त्यांना सरप्राईज दाखवणार आहे मी आम्ही काय केले म्हणून, की मी आता सांगितलं त्यांना कळून जाईल लगेच त्याच्यामुळे. बर्थडे लक्षात नाही, सरप्राईज ठेवलंय, बर्थडे लक्षात आल्यानंतर प्लॅन केला का, आल्यानंतर 2 वाजता प्लॅन केला. तू एकटी केलं का मग सगळं? नाही, मी सिद्धांतने आणि सांची तिघांनी प्लॅन केलाय का, प्रँक तर नाही केला ना काय, बघू आता घरी गेल्यानंतर माहिती पडेल काय काय नाही. झाली आता काय, सॉरी तू बोलते मी सॉरी म्हणून. किती वा बर्थडे पर असा बर्थडे किती वाय? 31 वा का? तरी संतूर पप्पा दिसतात पण, संतूर पप्पा आहे ना. हे बघा मित्रांनो, मी पण एक बोलते, संतूर पप्पा दिसतात का नाही तुम्ही पण कमेंट करून सांगा. आहे तसं मी 22 डॅडी ते वय झालो आता 21 वर्षाचा. चालेल काय नव्हतं, वय गेलं म्हणजे कुठे, वय कुठे गेले, वर्षाचा वय आज कमी झाला माझ्या. हॅलो फ्रेंड्स, तर आज राजचा बर्थडे करिश्माचा हजबंडचा, तर मी पण विश करते एका निमित्ताने आली आहे तर, हॅपी बर्थडे छोटे भाऊजी. थँक्यू. बाहेर सगळं बघ, इकडे ना, इकडे ना बाहेर, ठीक आहे. चल आज आजचा बर्थडे आहे तर आम्ही सगळे त्याला हॅपी बर्थडे करत आहोत. तुम्ही बघा खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. थँक्यू तुम्हाला, हॅपी बर्थडे राज काका. काकाला विश कर. थँक्यू तुला काकाला विश कर. सांची पण चालली सगळ्यांनी केले तर जा लवकर, जा बाई, जा बाई, जा आज त्यांचा बर्थडे असून पण काम चालूच आहे. त्यांना मी बोलली होती की आज बंद ठेवा, पण कस्टमर सर्व येऊन बसलेले आहेत बघा इकडे आणि इथे सुद्धा, त्याच्यामुळे आम्ही बंद नाही ठेवले. बर्थडे असल्याने पण त्यांनी आज घरी नाही येते, ते मला स्वतः इकडे यायला लागले, तर सर्वजण मला इकडे भेटले. हे म्हणजे राजचा बर्थडे असताना सुद्धा बघा किती नशिबू आणि करिश्मा असा नवरा भेटलाय. बर्थडे असताना सुद्धा ड्युटी म्हणजे जॉईंट आहे, ड्युटीवरच आहे, तर आम्हाला पण पार्टी पाहिजे संध्याकाळी. संध्याकाळी पार्टी द्या आम्हाला पण, मग मी पण घरी जाणार नाही, मीच पण इकडेच थांबणार आहे. काय आम्हाला बिर्याणी पाहिजे आम्हाला खायला, बिर्याणी, बिर्याणी, चिकन बिर्याणी. मी पण आहे, परी पण आहे, संघर्ष आहे, संदेश आहे, भरपूर जण आहे, खूप खर्च होईल. सर्व ना सर्व चिकन बिर्याणी आणि केक पण, कारण की रोज रोज तो आपण जात नाही, म्हणजे बहीण पण आहे, भाऊजी पण आहेत, पण एका निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने बरं वाटेल आम्हाला पण जेवण्यासाठी पार्टी करायला सगळ्यांना भेटा वाटतो. तरी बघा माझी सांची आणि सिद्धांनी एवढी खुशी, तिच्या पप्पाला ती बोलते डोळे झाका, त्यांची हाईट नाही पुरे, डोळे झाका नाही झाका. दादा
सर्व मार्केट मधून कस वाटलं तुम्हाला? थँक्यू दादा. राज कस वाटलं? छान वाटलं मला. केक पण आणलेला आहे आम्ही. केक पण आणलाय? हो, फ्रीज मध्ये ठेवलंय. कोण केलं होतं? हा ग हा आंटी कोण कोण दिलं? गाडी रिक्षाने? म्हणून मला सकाळी फोन करणार का तुम्ही लोक? आवडलं का तुम्हाला? छान छान वाटलं. चला ठीक आहे, मला तिकडे चांगलं वाटलं, तुम्हाला इकडे चांगलं वाटलं. डेकोरेशन कसं केलं? सिद्धांनी खूप हेल्प केली. मस्त केलं, छान केलं. सिद्धांनी पण आणि पण शुभांगीने पण आमचे थोडे फुगे फुटून गेले, कारण की सांचीने फुटले. या त्याच्यातला ऑरेंज फुटलाय आणि काय 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 फुटले, आम्ही असे काय खाली टाकून दिले. हे बघा, पूर्ण खाली फुगे टाकून दिलेत आणि फुटले त्याच्यामुळे. तू गायब झाले इथून. शर्ट आणि पॅन्ट दोन्ही पण आणले नाही. जा चेंज करून घे. चला चेंज करून येतो. चेंज करून आम्ही सांची घेतलं मला. हे बघा, सांची सर्वांना बोलवते. बड्डे बड्डे बोल ना सांची, बोल ना. बोल एंजल, काहीतरी बोल. थकली ना तू पण दिवसभर काम करू करू. डेकोरेशन कोणी? आज कोणच घरी नाहीये. शुभांगी आहे, शिवानी पण नाही, शिमरन पण नाही. तर आम्ही आता एवढे जण केक कापून घेऊया. चला दादा तुले खराब काय बोला? हॅपी बर्थडे काय बोलायचं? वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या जावयाला. आमच्या कोण आमचा एकदम आई वडिलांचा आशीर्वाद. तुम्हाला काय बोलायचंय? मी बोलले एंजल, काय बोलणार तू? श्रद्धा ग सर, आम्ही आमची छोटीशी पार्टी आपण सेलिब्रेट करत आहोत. सर्व मिळून सांची, मी, सिद्धांत आणि करिश्मा, नाही का बाकी लोकांना आम्ही नाही केला. साधारण कार्यक्रम करतोय जेवणाचा, दाखवूया. सांची लाळायला पाणी लागतं बघा इथं. लाळायला पाहिजे पाणी द्यायला. बाकीच सांची नाटकांना हळूहळू वाढत चालले जात, जास्ती होत चालले ते बघा. आमचं सिद्धांत शांत आहे पण इले आघाव आहे. हरवे शेतात आमचं रेग्युलर आहे, रेग्युलर आहे. चिकन लॉलीपॉप, मटन मसाला, रोटी आणि गिर राईस. दुसरं आम्हाला याच्यावर जमत नाही खायला. बघा आता हे मागवलंय. आम्हाला घरी पण नॉनव्हेज असतं आणि इकडे पण नॉनव्हेज.
आता मटन मसाला येत आहे आणि रोटी येत आहे आणि जिरा राईस, कारण की दुसरं मुलं पण खात नाही ना, वेज तर खातच नाही, घरीच बनवलं तर बनवलं. पत्ता कोबी एकदम टेस्टी असतात इकडच्या लॉलीपॉप, त्याच्यामुळे आम्ही इकडे जास्त करून छान असं इकडची टेस्ट आम्हाला आवडते. सांचीला भरपूर आवडते, सांचीला तेव्हा जे ताटामध्ये दोन दोन आहेत तिला. तुम्हाला बोलतो मला थोडस द्या. काय आलं का नाटक सिद्धांत?